मुंबईत 20 जानेवारीपासून मराठा समाजाचं उपोषण आंदोलन होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट राज पाटील यांनी सरकारला पत्र लिहिलं आहे आणि मुंबईत येणाऱ्या मराठा समाजासाठी सोयीसुविधा पुरवण्याची विनंती केली आहे. आमरण उपोषणाचं ठिकाण तसंच मराठा आंदोलनावर मार्गावर वैद्यकीय सेवा, अग्निशमन, रुग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवाव्यात, उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती ॲडव्होकेट राज पाटील यांनी सरकारला केली आहे. मुंबईत 20 जानेवारीपासून मराठा समाजाचं उपोषण आंदोलन होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट राज पाटील यांनी सरकारला पत्र लिहिलं आहे आणि मुंबईत येणाऱ्या मराठा समाजासाठी सोयीसुविधा पुरवण्याची विनंती देखील केली आहे. आमरण उपोषणाचं ठिकाण तसंच मराठा आंदोलन मार्गावर वैद्यकीय सेवा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती ॲडव्होकेट राज पाटील यांनी सरकारला केली आहे. आणि तसंच उपोषण आणि आंदोलनासाठी राज्यभरातून हजारो लोक हे मुंबईत येत आहेत आणि त्यांच्यासाठी शौचालय, फिरते दवाखाने, पार्किंग, पोलीस संरक्षण तसंच अन्न आणि पाणी आणि तात्पुरत्या निवाराची सोय करून द्यावी अशी विनंती राज पाटील यांनी पत्राद्वारे राज्य सरकारला केली आहे. ॲडव्होकेट राज पाटील स्वतः या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. राजजी, तुमचं स्वागत. मुंबईत आता 20 जानेवारीपासून मराठा समाजाचं उपोषण आंदोलन होणार आहे आणि त्या संदर्भात तुम्ही पत्र लिहून सरकारला विनंती देखील केली आहे. मान्य मुख्यमंत्र्यांना आणि मान्य राज्यपालांना आम्ही विनंती केली की जे एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे येतो 20 तारखेनंतर, त्यांना जन सुविधा, जे पब्लिक कन्व्हिनियन्स जे असतं त्यात आणि अत्यावश्यक सेवा पुरवाव्या मान्य सरकारने, अशी आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना आणि मान्य राज्यपालांना विनंती केली. त्यात मुख्यतः जनसुविधामध्ये जे पब्लिक टॉयलेट्स असतात, शौचालय असतात, फिरते शौचालय असतात, त्यात क्लिनिक असतात, आणखीन औषधी, प्रथम उपचार औषधी, आणखीन ते दवाखाने, हॉस्पिटल्स आणि ज्या वैद्यकीय सुविधा असतात या सर्व सुविधा, अन्य सुविधा जसे की अग्निशामक दल आणि वैद्यकीय सुविधा, अत्यावश्यक सेवा या सर्व सुविधा यात मोडतात. त्यात पाणी, निवाऱ्याची व्यवस्था आणि जे उपोषणाचे स्थळ आहे तेथे सुद्धा मान्य सरकारने जनसुविधा पुरवाव्या अशी, आणि जे महाराष्ट्रभरातून मराठा मार्ग निर्धारित करण्यात आलेला आहे त्या रस्त्याने येणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका आणि मुंबईत आल्यानंतर जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे म्हणजे महानगरपालिका, BMC या सर्व बाबी स्थानिक स्वराज्य संस्थेने सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली की या सर्व सुविधा मराठा मार्गावर आणि मुंबईत आल्यानंतर पुरवाव्या ही आम्ही विनंती प्रामुख्याने केलेली आहे. नक्कीच, धन्यवाद राज पाटीलजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.